नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक पाठ तेरावा दिशा व नकाशा। सूर्योदय आणि सूर्यास्त हा आपणा सर्वांना माहित आहे। सूर्य पूर्वेला उगवतो आणि सूर्य पश्चिमेला मावळतो। पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या मुख्य दिशा आहेत। मुख्य दिशा चार, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे आपणा सर्वांना ठाऊक आहे। तर आज आपण पाहणार आहोत पाठ तेरावा दिशा नकाशा। सांगा पाहू, वरील आकृतीमध्ये पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला व उत्तरेला कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला चित्रात दिसतात? पूर्वेला तलाव, पश्चिमेला झाड, उत्तरेला घड्याळ, तर दक्षिणेला घर हे आपल्याला चित्रामध्ये दिसते। मग ज्या इतर दिशा आहेत त्यांचा विचार करू। उपदिशा, उपदिशा चार आहेत, आग्नेय, नैऋत्य, वायव्य व ईशान्य। आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या चार उपदिशा, तर पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या मुख्य दिशा आहेत। मी आता तुम्हाला आकृतीमध्ये सर्व दिशा आणि त्या दिशांना कोणकोणत्या गोष्टी आहेत हे सांगितलेले आहे। कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे ते ओळखा व खालील रकान्यात लिहा असे सांगितलेले आहे। त्या ठिकाणी तुम्ही त्याची उत्तरे लिहावयाची आहेत। आग्नेय दिशेला दिव्याचा खांब, नैऋत्य दिशेला विहीर, वायव्य दिशेला डोंगर, तर ईशान्य दिशेला किल्ला हा दिसून येतो। रकान्यामध्ये उत्तरे लिहा। आता आपण पाहूया दिशा आणि उपदिशांचे चक्र। मुख्य दिशांच्या दरम्यान कोणत्या उपदिशा येतात ते नीट समजून घ्या। पूर्व व दक्षिण दिशा यांच्यामध्ये आग्नेय ही उपदिशा येते। दक्षिण व पश्चिम यांच्यामध्ये नैऋत्य ही उपदिशा येते। पश्चिम व उत्तर यांच्यामध्ये वायव्य ही उपदिशा येते, तर पूर्व आणि उत्तर या दिशांच्यामध्ये ईशान्य ही उपदिशा येते। माहीत आहे का तुम्हाला, दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात, म्हणून नकाशा नेहमीच स्थानिक दिशांनुसार जमिनीवर ठेवावा, नंतर त्याचे वाचन करावे। नकाशामध्ये वरच्या बाजूला उत्तर दिशा दाखवायची हे आपणा सर्वांना माहीत आहे। आता आपण महाराष्ट्र राज्याचा नकाशा पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्याचा हा जो नकाशा आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची नावे आहेत। यामध्ये तुमचा जिल्हा कोणता हे पहा आणि पेन्सिलने रंगवण्याचा प्रयत्न करा। आता येथे देखील पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांना कोणती राज्य येतात, कोणते जिल्हे येतात याचा देखील आपण विचार करू शकतो। परिसरामधील ठिकाणे एकमेकांपासून काही अंतरावर असतात, या ठिकाणांचा आकार मोठा असतो पण नकाशाचा आकार मात्र लहान असतो, त्यामुळे ठिकाणांमधील अंतर नकाशामध्ये दाखवताना कमी करावे लागते। चित्र काढताना कसे आपण डोंगर, माणसे, घर कागदाच्या आकारात मावतात त्या प्रमाणात लहान आकारात काढतो, तसेच नकाशा तयार करतानाही करावे लागते। परंतु असे करत असताना जमिनीवरील दोन ठिकाणांमधील अंतर विचारात घ्यावे लागते। ते नकाशामध्ये किती प्रमाणात कमी करावे ते ठरवले जाते, म्हणजेच नकाशातील ठिकाणांमधील अंतर हे प्रमाणबद्ध असते। खालील चित्राच्या सहाय्याने आपण ते पाहू शकतो। पहा बरं, चित्रामध्ये जो इंजिनियर आहे तो एका घराचा नकाशा काढत आहे। प्रत्यक्षात 30 मीटर असलेले अंतर नकाशामध्ये त्याने 30 सेंटीमीटर इतके दाखवलेले आहे। दिशा व उपदिशा या माणसाने ठरवल्या आहेत, त्यासाठी त्याने निसर्गाची मदत घेतली आहे। सूर्य उगवणे व मावळणे हा या गोष्टींचा मुख्य आधार आहे। या पाठामध्ये आपण काय शिकलो? दिशा व उपदिशांची ओळख, दिशाचक्र, नकाशाची प्रमाणबद्धता, नकाशातील अंतर व जमिनीवर जे अंतर आहे याचा संबंध।